काही जणांना मस्ती आले ती मस्ती उतरवण्यासाठी मी आलेलो आहे त्यांना वाटत ठाणे आपली खाजगी मालमत्ता आहे पहिला तुमच्या पीएम केअर फंडामध्ये किती घोटाळा झाला बघा कारण तो सुद्धा तुम्ही त्याच काळात जमा केलेला आहे केवळ मलाच नाही तर मला खात्री आहे आपल्या हिंदू हृदय सम्राटांना आणि धर्मवीरांना सुद्धा तुमचा अभिमान वाटत असेल कारण ठाणे आणि शिवसेना शिवसेनेचे ठाणे ठाण्याची शिवसेना काही जणांना मस्ती आले त्यांना वाटतं ठाणे आपली खाजगी मालमत्ता आहे मस्ती उतरवण्यासाठी मी आलेलो आहे पण आता तुम्ही जे काय सांगताय की मुंबईमध्ये खिचडी घोटाळा झाला इकडे हा घोटाळा झाला पहिला तुमच्या पीएम केअर फंडामध्ये किती घोटाळा झाला बघा कारण तो सुद्धा तुम्ही त्याच काळात जमा केलेला आहे पीएम केअर फंड म्हणजे काय पीएमचा अर्थ काय नक्की त्याचा मालक कोण आणि मोदीजी उद्या तुम्ही पंतप्रधान नसणार मग तो फंड कोणाच्या हातामध्ये जाणार आहे त्याची तर मोजत करायची नाही कारण तो खाजगी फंड आहे मग खाजगी फंडाचं नाव पीएम केअर फंड ठेवू शकतो आम्ही सुद्धा काढतो काहीतरी पीएमच्या नावाने देतील लोक पैसा चौकशी कशी करता बघतो कारण तो आमचा खाजगी फंड आहे इतर वेळेला तुम्ही प्रत्येकाच्या संपत्तीवरती अगदी गळ्यातल्या मंगळसूत्राकडे तुम्ही लक्ष देता पण पीएम पीएम केअर फंडाचा सगळा जो काही मोठा घोटाळा झालेला आहे त्या घोटाळ्याबद्दल तुम्ही का नाही बोलत